नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो तुम्ही ब्रेकिंग न्यूजमध्ये बघू शकता इथे आजच्या जे चोवीस तास वर तुम्हाला या ठिकाणी तारीख सुद्धा दिसेल एकोणतीस बारा दोन हजार बावीसची एक बातमी होती कोरोनासाठी पुढील चाळीस दिवस अतिशय महत्त्वाची आहेत अशा प्रकारची बातमी आणि जर कोरोनाचा प्रभाव वाढला तर बोर्डाच्या परीक्षेचं नेमकं काय होणार या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करायची कारण गेल्या काही दिवसांपासून मला सतत काही मेसेज येतात काही विद्यार्थी पर्सनली विचारत आहेत सर बोर्डाची परीक्षा काय कॅन्सल होईल का काय किंवा काय इतर काही बदल होण्याची शक्यता आहे काय आम्ही काय करायचं अभ्यास करायचा की नाही करायचा कारण कोरोनाचा प्रभाव जो आहे तो काही राज्यांमध्ये काही शहरांमध्ये किंवा काही देशांमध्ये वाढत आहे मग भारतामध्ये कोरोनाचा प्रभाव येत्या काळात वाढू शकतो का तर या संदर्भातली बातमी आहे आणि आपण विद्यार्थी म्हणून नेमकी कुठली भूमिका बजावली पाहिजे आपण काय केलं पाहिजे आपला दृष्टिकोन आपला ॲटिट्यूड कसा पाहिजे बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने आणि आपण नेमकं काय केलं पाहिजे या परिस्थितीमध्ये या सगळ्या मुद्द्यांवरती महत्त्वाची चर्चा मित्रांनो आपण करूयात पुढे जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही जर नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल नसेल सबस्क्राईब केला तर प्लीज आताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो ही बातमी आपण सविस्तर समजून घेऊयात अगोदर बघा आजची बातमी काय होती तर सगळ्यात पहिली गोष्ट जानेवारीत भारतात कोरोना वाढण्याची दाट शक्यता आहे कारण मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षी काही आजूबाजूच्या आपल्या राज्यांमध्ये खंडांमध्ये आजूबाजूच्या आपल्या देशांमध्ये ज्यावेळेस कोरोनाचा प्रभाव वाढला होता त्यानंतर पस्तीस ते चाळीस दिवसानंतर भारतामध्ये सुद्धा कोरोनाची लाट आली होती आणि यामुळेच जानेवारी महिन्यामध्ये कोरोनाची जी भीती आहे किंवा कोरोनाचा आकडा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो या ठिकाणी अशी वर्तवण्यात आलेली आहे भारतात जानेवारीत कोरोना वाढणार अशा प्रकारची इथं खाली एक बिग न्यूज आपल्याला पाहायला मिळते आणि यासाठी कोरोनाच्या अनुषंगाने पुढचे जे चाळीस दिवस आहेत ते आपल्या देशासाठी खूपच महत्वाचे आहेत आपल्या सगळ्यांसाठी त्यामुळे आपल्या सगळ्यांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे गर्दीच्या ठिकाणी विनाकारण जाणं आपल्याला टाळायचं आहे मास्क सोबत ठेवायचं आहे त्याचबरोबर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सुद्धा सूत्रांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांना सुद्धा इशारा करण्यात आलेला म्हणजे मंत्रालयाने सुद्धा सूत्रांना इशारा केलेला आहे आणि भारतामध्ये कोरोना वाढणार या ठिकाणी अशा प्रकारे दिसते त्यामुळं चीन असेल जपान असेल दक्षिण कोरिया असेल या सर्व देशांमधून ज्यावेळेस लोक येतात त्यावेळेस त्यांची चाचणी जी आहे ती सक्तीची करण्यात आली आहे त्यानंतर खाली इथे एक छोटीशी बातमी दिसते जरा वाईटमध्ये बघा या ठिकाणी लाट आली तरी मृत्यूंचं प्रमाण कमी असेल म्हणजे यावेळेस कोरोनाची लाट आली रुग्णसंख्या वाढली तरी मृत्यूचं प्रमाण जे आहे ते या यावर्षी खूप कमी असण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही आहे मग आता अशा परिस्थितीत आपण काय करायचं बाबा पुन्हा लॉकडाऊन येईल का मागच्या वर्षी सारखी परिस्थिती निर्माण होईल का तर मित्रांनो मला असं वाटतं की आपण घाबरण्याचं काही कारण नाही आहे जशी परिस्थिती सुरुवातीला होती तशी परिस्थिती नसणार आहे कोरोनाची रुग्णसंख्या जरी वाढली असली तरी तितकं मृत्यूचं प्रमाण नसणार आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये लॉकडाऊन नसणार आहे आणि मग परीक्षेचं काय आणि आम्ही नेमकं काय करायचं ज्या बातम्या आमच्या कानावर पडतात त्या अनुषंगाने तर मित्रांनो एक गोष्ट इथं लक्षात घ्या परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसारच होणार आहे मित्रांनो वेळापत्रक जे आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल होणार नाहीये दोन मार्चला दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारीला बारावीची परीक्षा सुरू होणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण आपला अभ्यास सुरू ठेवायचा आहे कुठल्याही प्रकारच्या ज्या काही बातम्या असतील फेक न्यूज असतील फक्त न्यूज चॅनल फक्त जे काही वेगळ्या प्रकारचे न्यूज चॅनल असेल एबीपी माझा असेल साम मराठी असेल हे काही जे काही अधिकृत न्यूज चॅनल आहेत टी व्हीवरचे त्यावरती येणाऱ्या बातम्याच खऱ्या बाकी कुठल्याही यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पाहायला मिळतील इकडून तिकडून व्हॉट्सअपवरच्या बातम्या त्या बातम्यांवरती अजिबात लक्ष ठेवू नका कारण त्या बऱ्याचदा फेक न्यूज असतात चुकीच्या असतात ओके आपण फक्त वृत्तपत्र आणि ज्या काही बातम्या आपल्याला दिसतील टी व्हीवरती त्यावरच आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि शाळेतील शिक्षक जे असतील ते म्हणतील त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे आपण आपला अभ्यास बोर्ड परीक्षा दोन हजार तेवीसचा असाच सुरू ठेवायचा आहे मित्रांनो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडू देऊ नका निगेटिव्ह बातम्यांपासून आपल्याला दूर राहायचं आहे तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणखी जाता जाता एक तुमच्या सगळ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो मी सांगून जाणार आहे बघा की सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही अशा प्रकारात ही बातमी मी मागाशी बघतच होतो बघा इथं आहे तुम्ही बघू शकता जी चोवीस तासला पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आज एक काम करा तुम्ही गुगलला म्हणजे तुमचा अभ्यास चांगला जर तुम्हाला करायचा असं वाटत असेल तर गुगलला तुम्ही काय करा गुगलला जायचं आहे आणि गुगलला जाऊन तुम्ही क्रिएटिव्ह लर्निंग डॉट को डॉट इन बघा गुगलला जायचं आणि इथं टाकायचं क्रिएटिव्ह लर्निंग ई ए आर एन आय एन जी डॉट को डॉट इन इथं तुम्ही जा आणि क्लिक करा इथे गेल्यानंतर इथं एक वेबसाईट आहे बघा आपली क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ही वेबसाईट आहे यावर क्लिक करा तर यावर क्लिक केल्यावर काय होतं बघा यावर क्लिक केल्यावरती तुम्हाला काय काय पाहायला मिळणार आहे बघा सगळ्यात पहिली गोष्ट ही आपली वेबसाईट आहे इथं आल्यानंतर मित्रांनो बघा इथं तुम्हाला दोन हजार तेवीसच्या काही प्रश्नपत्रिका मिळतील इथं जर तुम्ही पुढं गेलात तर तुम्हाला गणिताच्या प्रश्नपत्रिका पाहायला मिळतील पुढं गेलात तर वेळापत्रक मिळेल इथे पुढे पुढं जात गेलात तर या सगळ्या गोष्टी मिळतील त्यानंतर खाली आलात ना मित्रांनो तर खाली आल्यानंतर मित्रांनो बघा इथं हे जे तीन जार जार तीन टिंब दिसतील आता तुम्हाला तुम्ही जर मोबाईलमधून ऑपरेट केलं तर हे सगळं असं नाही दिसणार पण हे असे तीन टिंब तीन रेषा ज्या तुम्हाला दिसतात त्या तीन रेषांवर जर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दहावी कॉन्टॅक्टस आणि बोर्डाच्या प्रश्नपत्रिका मिळतील तर इथं दहावीमध्ये जर तुम्ही गेलात दहावीमध्ये बघा तुम्ही जर दहावीला असाल आता इथे आठवी नववी सुद्धा येईल काही दिवसांमध्ये दोन तीन दिवसात मी इथं आठवी नववीचं सुद्धा ऍड आहे दहावीवर जर तुम्ही केला, वर क्लिक केलं तर दहावीवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर बघा या ठिकाणी ऑप्शन मिळेल गणित दहावी गणित यानंतर हळूहळू मराठी आणि इतर विषयांची पण माहिती इथे येणार आहे काही आठवड्याभरात त्याच्यामुळे काळजी करायची नाही गणित गणितावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे काय मिळतंय बघा गणितावर क्लिक केलं तर मराठी माध्यम आणि इंग्लिश माध्यम असे दोन ऑप्शन मिळतील तुम्ही मराठी माध्यमावर क्लिक करा मराठी माध्यमावर जर तुम्ही क्लिक केलं तर आपल्याला इथं सगळ्या व्हिडिओज बघा या ठिकाणी पाहायला मिळतील दहावी गणित माध्यमाच्या सर्व व्हिडिओ एक आणि दोनच्या सगळ्या व्हिडिओ इथं प्रश्नपत्रिका इथं नोट्स मिळतील आपण व्हिडिओवर जर क्लिक केलं ना मित्रांनो तर बघा इथं सगळ्या व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील इत्या दहावी गणिताच्या व्हिडिओ प्रत्येक प्रकरणाच्या चा, दोन चलातील रेषे समीकरणाच्या सगळ्या सराव संचांच्या व्हिडिओ त्यानंतर इथं खाली आलं की गणित भाग दोनच्या सगळ्या व्हिडिओज तुम्हाला डिटेल्समध्ये बघायला मिळतील तर आत्ता लगेच तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जा क्रिएटिव्ह लर्निंग डॉट को डॉट इन हे टाईप करा मित्रांनो आपल्या याच्यावरती जे काही गुगल आहे त्याच्यावरती क्रिएटिव्ह लर्निंग डॉट को डॉट इन हे टाईप करा आणि आपल्या वेबसाईटवरती जा आणि अभ्यास करा मित्रांनो ठीक आहे तर मला असं वाटतं की आजची चर्चा मी इथेच थांबवतो नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेलच आणि परत जाता जाता मित्रांनो सांगतो की तुम्ही बोर्ड परीक्षा जी आहे आत्ताची ती खूप इम्पॉर्टंट आहे दोन ते दोन हजार तेवीसची त्या अनुषंगाने खूप चांगली तयारी करा कारण मागच्या वर्षी जसं आपल्याला पंचवीस टक्के सिलेबस कमी होता फक्त पंच्याहत्तर टक्के सिलेबसवरच आपल्याला परीक्षा द्यायची होती पण यावर्षी जी काही परीक्षा आहे ती शंभर टक्के अभ्यासक्रमावरतीच मित्रांनो होणार आहे आणि याच्या तयारीसाठी स्पेशल तुम्ही काय करा की दोन हजार एकवीस किंवा वीस वीस नाही तर दोन हजार एकोणीस वीस वीस वीसची वगैरे ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत दोन हजार वीसच्या त्या प्रश्नपत्रिका सोडवा त्याचा फायदा होईल कारण दोन हजार एकवीसला जर परीक्षा झाली नाही दोन हजार बावीसला जी परीक्षा झाली ती पंच्याहत्तर टक्के सिलेबसवरती त्याच्यामुळे दोन हजार वीसच्या ज्या काही तुम्हाला प्रश्न पत्रिका मिळतील त्या शोधा आणि त्या प्रश्नपत्रिका सोडवा किंवा आपल्या वेबसाईटवरती वरती जर तुम्ही गेलात तर तुम्हाला या आपल्या क्रिएटिव्ह लर्निंग डॉट को डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला त्या प्रश्नपत्रिका पाहायला मिळतील दोन हजार वीसच्या प्रश्नपत्रिकांचा सराव तुम्ही करा आणि चांगल्या मार्काने तुम्ही पास व्हायला नाही नाहीये पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवा फक्त जाता जाता तुम्हाला एकच सांगेल की ज्या काही फेक न्यूज आहेत ज्या काही चुकीच्या बातम्या आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आपल्या चॅनलला फॉलो करा मी खऱ्या बातम्या ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईल किंवा तुम्ही सरळ टी व्ही आणि वृत्तपत्रांवरच्या बातम्यांवरतीच जास्तीत जास्त विश्वास ठेवा ठीक आहे तर तुर्तास या ठिकाणी मी इथंच थांबतो धन्यवाद मित्रांनो बाय सगळ्यांना ऑल द बेस्ट